अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या वादळी वाऱ्यांचा मोठा परिणाम वसईच्या समुद्राच्या किनारपट्टीला त्या ठिकाणी बसलेला आहे. समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील सुरूच्या बागेसह आजूबाजूच्या शेती बागायतीचं नुकसान झालेलं आहे. रात्रीपासूनच पडणाऱ्या पावसानं सकाळी विश्रांती घेतली असली तरी वादळी वाऱ्याचा वेग कायम आहे. तर भुईगाव समुद्र किनाऱ्यावरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी. मी सध्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावरती उभा आहे आणि अरबी समुद्रामध्ये बिफोर जाय हे वादळ जे घोंगावत आहे त्याचा परिणाम समुद्र किनारपट्टी भागाला झालेला पाहायला मिळतोय. व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. इथली ही ताजी दृश्य दाखवतोय मी. समुद्र वाऱ्याचा वेग हा एवढा होता की अनेक झाडांची पडझड झालेली पाहायला मिळते किंवा किनारपट्टी भागातल्या ज्या शेती बागायती आहेत त्यांचंही मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते. आपण इथे बघतोय की लाईफ गार्ड साठी हे एक टेंट बनवला होता त्याची अवस्था काय झालेली बघतोय. पत्रे उडालेली आहेत, लाकडाची जे बांबू आहेत ते अस्तव्यस्त झालेले आहेत आणि इतकंच नव्हे तर मोठी मोठी जी झाडं आहेत बरीच वर्ष जुनी त्यांचीही पडझड झालेली पाहायला मिळते. जवळपास 60 ते 70 जी झाडं आहेत ती समुद्र किनाऱ्यावरची अशाच पद्धतीने उलमळून पडलेली आहे आणि हीच परिस्थिती वसईच्या सुरूची समुद्र किनाऱ्यापासून ते अर्नाळ्यापर्यंतचा समुद्र किनारा आहे तिथे अशाच पद्धतीनं नुकसान झालेलं पाहायला मिळते. अरबी समुद्रामधल्या या वादळानं जरी दिशा बदलली असली तरी त्याचा परिणाम जो आहे तो समुद्र किनारपट्टी भागात आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विपुल सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई, भुईगाव. वादळाचा वेग इतका भयानक आहे की इथल्या आमच्या शेतीच्या बागायती आहेत, केळीच्या शेती आहेत त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. केळीची झाडं, नारळाच्या झाडं ही विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरांवरती पडलेलं आहे त्यामुळे विद्युत पुरवठाही या ठिकाणी काल संध्याकाळपासून खंडित झालेला आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24